సోలాపూర్ నగరంలో ప్రస్తుతం చలి వాతావరణం పెరుగుతూ పోతుంది. ఆ యొక్క చలితో అంతటా ఆహ్లాదదాయకమైన చిత్రం ఉన్నట్టు కనిపిస్తూ ఉంది. सोलापूर शहरात थंडीचा जोर वाढत आहे. तापमानामध्ये घट होत असून हवेमध्ये गारवा निर्माण होतोय. कडाक्याच्या थंडीपासून नागरिक बचाव करत असून स्वेटर, मफलर, जर्किन, टोपी याचा आधार घेत आहेत. सकाळी सकाळी शाळेला जाणाऱ्या मुलांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतोय, तर वाहनधारक आपल्या पाल्यांना शाळेला सोडण्यासाठी उबदार कपड्यांचा सहारा घेत आहेत. दिवसभर हा गारवा कायम असून संध्याकाळी आणि सकाळी हा गारवा अधिक तीव्र होतोय. जानेवारी अखेर तापमानामध्ये घट होत असल्याने थंडीपासून बचावात्मक उपाय नागरिक करताना दिसत आहेत. थंडीची आल्हाददायक वाऱ्याची झुळूक अंगावर शहारे आणत असल्याचा अनुभव जाणवतोय. दरम्यान शहराच्या विविध भागांमध्ये सकाळी दाट धुक्यांची चित्र पाहायला मिळतात. यामधून शाळकरी मुले तसंच वाहनधारक वाट काढत आहेत. संपूर्ण शहर आणि जिल्हा थंडीने गारठून गेल्याचं चित्र आहे.